श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवार हा प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती आणि ऐश्वर मिळावे अशी आपण प्रार्थना करत असतो मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा करून कुटुंबाला समाधान शांती आणि ऐश्वर मिळावे असे आपण प्रार्थना करत असतो शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते शेजारील स्त्रियांना हदी कुंकवाचा कार्यक्रम करून आपण या व्रताचे उद्यापन करत असतो श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात महिना देखील आपल्यासाठी खास महिना आहे या महिन्यामध्ये बरेच व्रतवैकल्य केली जातात त्यातील प्रामुख्याने गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत आपण पाळत असो असतो तर हा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामधील या किती गुरुवार असणार आहेत आणि तुम्ही जर प्रथमच हे व्रत करत असाल तर तुम्ही कोणकोणत्या कौन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या दिवसांमध्ये आपण उपवास कसा करायचा आहे कोणत्या गोष्टींचे आणि कोणत्या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे याची सर्व माहिती मी आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तसेच तुम्हा सर्वांचे चॅनलवर मी सर्वप्रथम स्वागत करत आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही तेरा डिसेंबरपासून सुरू होणार आहे तर पहिला गुरुवार हा चौदा डिसेंबर या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात बारा डिसेंबरच्या रात्री सहा वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपल्यानंतर होणार आहे तर मार्गशीर्ष मास आरंभ म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात तेरा डिसेंबरला असून या महिन्याची सांगता आहे अकरा जानेवारी या दिवशी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी पाच गुरुवार पाळले जाणार आहेत तर आपल्याला पाच गुरुवारी हे व्रत करायला मिळणार आहे पाचव्या गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर पाचव्या गुरुवारी आपल्याला अमावस्या तर आलेली आहे तरीही हा गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे आणि व्रताचे उद्यापनसुद्धा आपल्याला पाचव्याच गुरुवारी आपण करणार आहोत तर श्रोते हो मार्गशीर्ष गुरुवार पहिला गुरुवार आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुसरा गुरुवार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला तर तिसरा गुरुवार आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी आणि चौथा गुरुवार आहे चार जानेवारी रोजी आणि मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा आणि पाचवा गुरुवार येत आहे तो म्हणजे अकरा जानेवारीला जर श्रोते हो तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचे व्रत प्रथमच करत असाल तर तुम्हाला काही नियमांची किंवा काही गोष्टींची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे तर या व्रताची सुरुवात ही आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचे असते तर हे व्रत कोणत्याही कन्या सवाष्ण स्त्री किंवा पुरुषसुद्धा करू शकतात ज्या महिला कन्या किंवा पुरुषांनी व्रत केलेले आहे त्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून तसेच मांसाहार टाळायचा आहे तर बऱ्याच घरांमध्ये श्रावणामध्ये जसा मांसाहार पाळला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा महिनाभर मांसाहार हा वर्ज्य असतो तर या गुरुवारचे उपवास म्हणजे काय तर उपवासाला काय खावं तर हे व्रत करणारे स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करायचे आहे आणि त्यानंतर रात्री कुटुंबासह आपली पूजा झाल्यानंतर देवीची आरती झाल्यानंतर आपल्याला मिष्टान्न व फल आहाराचे भोजन करायचे आहे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असायला हवं व त्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ असल्यास जर आपण एखाद्या म्हणजे आपल्या घरातील कोणत्याही सदस्याकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता मात्र हा उपवास आपल्यालाच करायचा आहे लक्ष्मी किंवा धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्तसुद्धा श्री लक्ष्मी उपवास पाठ करू शकतात मार्गशीर्ष गुरुवारमध्ये पूजा मांडणी आणि पूजाविधी काय असणार आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल सकाळी लवकर उठून सुचीरभूत होऊन आपल्या घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर विधिवत आपल्या पूजेची म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर प्रत्येक कथा वाचायची आहे पुस्तकामध्ये जे महालक्ष्मी महात्म्य आपल्याला गुरुवारसाठी हे दिलेले आहे हे आपल्याला पुस्तके जवळच्या बाजारामध्ये मिळतात पुस्तकांमध्ये व्यवस्थित ते दिलेले आहे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पूजा वाचायची आहे आरती करायची आहे सर्वांना प्रसाद द्यायचा आहे पूजेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य द्यायचा आहे तसेच पूजा झाल्यानंतर नैवेद्यपान आपण देवी गाईला खाऊ घालायचे आहे रात्रभर आपल्याला ही पूजा अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करायची आहे कलशातील पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना घालायचे आहे आणि हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे दर गुरुवारी नेमल्या नेमाने केल्या जाणाऱ्या पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती आणि कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासने किंवा सातकुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे शक्य असल्यास ब्राह्मणांना शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे श्री पुरुष दोघेही दोघेही हे व्रत करू शकतात पद्मपुराणात संसारी सा। माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत देखील करू शकतात एकादशी शिवरात्री किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरीही चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करायचा आहे आणि आणि फलाहार घ्यायचा आहे व्रत किंवा पूजा करत असताना श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच आपले शेजारी पाजारी असतील तर त्यांना बोलवायचे आहे मात्र एकाग्र आणि शांतचित्ताने आपल्याला महात्मे वाचायचे आहे शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व आपल्याला नक्कीच जाणवेल कुटुंबात सुख शांती नांदावी रोगांचा नाश व्हावा अन्नधान्याची संपत्ती लाभावी यासाठी स्त्रिया या महिन्यात दर गुरुवारी श्री महालक्ष्मीची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करत असतात तर यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न पडलेले आहेत की चार गुरुवार करायचे की पाच गुरुवार यासाठी शेवटचा गुरुवार हा अमावस्यायुक्त असल्याने या दिवशी व्रत करावे का तर अमावस्यायुक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो त्यामुळे या दिवशी उपवास करावे यासह नित्यनियमानुसार व्रत पूर्ण करायचे आहे यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही या मार्ग मार्गशीर्षत देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने आपण हा गुरुवार भक्तिभावाने पूजन करायचे आहे गुरुवारी जो कोणी महालक्ष्मी व्रत श्राद्ध आणि मनोभावे करेल त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर देवीची कृपा होईल श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये तसेच देवीचे चिंतन मनात सदैव करत राहावे देवी सदैव पाठीशी उभी आहे हाच एक व्रताच कथेचा भाग आहे गर्वाने गुणवत झालेली व्यक्ती कशी चुकीच्या मार्गावर जाते ते यात सांगण्यात आलेले आहे तर कसा वाटलाचा हा व्हिडिओ आणि याची माहिती मला तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता तर चला भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये छानशा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ